मी काल इनॉग्रेशनच्या डेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कबड्डीचे सामने जसे रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कबड्डीचे सामने मॅक्झिमम कबड्डीचे मॅचेस होत असतात तशाच पद्धतीने तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे कबड्डीचे मॅक्झिमम सामने आज मुंबईमध्ये होत असतील ते आपल्या प्रभादेवी विभागामध्ये होत असतात ही एक प्राऊड मोमेंट आहे आपल्या सगळ्यांना आणि आमदार साहेबांनी जे ज्या ज्या सूचना आम्ही त्यांना दिल्या त्यांचे शाखा उपविभाग प्रमुख आमचे भाई परब असो शाखा प्रमुख आमचे शैलेश माळी असो यशवंत विचले असो किंवा शेखर भगत असो ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांना एकत्र घेऊन आपण ही कबड्डी स्पर्धा करायची आणि सांगायला आनंद वाटतो की जबरदस्त पाठबळ आम्हाला दिलं माननीय आमदार सदा सरवणकर साहेबांनी आणि माननीय नगरसेवक आमचे समाधान सरवणकर यांनी आणि ही कबड्डी स्पर्धा रंगलेली आहे भारत पेट्रोलियम म्हणजे तुम्ही बिलीव करणार नाही की रिशांग देवाडिगा आणि नितीन मदने विशाल माने हे सगळे प्लेयर्स खेळतात आणि उद्या इन ॲक्शन तुम्हाला काशीलिंग अडकेसुद्धा बघायला मिळणार आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की हा नुसता आमदार साहेबांचा उपक्रम नाही आहे हा नुसता या ऑर्गनायझिंग कमिटीचे जे अध्यक्ष आहे समाधान सरवणकर यांचा उपक्रम नाही आहे हा उपक्रम श्री प्रभादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा नाही आहे या तिघांचा मिळून शिवसेनेचा मिळून हा कार्यक्रम आपल्या प्रभादेवकरांचा आहे वरळीकरांचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जी उपस्थिती दाखवता त्याबद्दल खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार ताकद येत असते आणि आम्ही भिडत असतो की महाराष्ट्रामध्ये प्रभादेवीमध्ये आपण टॉप प्लेयर्स आणायचे आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे मोनू गोयत हा जो इम्पॉर्टंट प्लेयर नाशिक आर्मीचा तुम्ही बिलीव नाही करणार 6 वाजता तो लँड झाला ट्रॅफिकमध्ये बाय फ्लाईट आला आणि तो आता तुम्हाला खेळताना दिसणार आहे आणि मुलांना एक सांगायचं आहे जे ज्युनियर गटातले प्लेयर्स आहेत आपल्या इथे भरपूर कबड्डीचे टीम्स आहेत त्यांचे कोचेस आहेत प्रशिक्षक आहेत अग्री समाजाचे सामने वगैरे झाले बीच कबड्डी ओम ज्ञानदीपची सुरू आहे ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट हे आता उरकून घेतलेले कबड्डीचे सामने सर्व मुलांना सांगायचं की कबड्डीमध्ये फार ब्राईट फ्युचर आहेत आणि प्रो कबड्डी एक जबरदस्त त्याच्यासाठी माध्यम आहे मी मध्य रेल्वेचा कबड्डी टीमचा कोच आहे आणि मी भारतीय रेल्वे कबड्डी संघाचा सुद्धा कोच आहे मुलांना एवढं सांगायचं आहे की आम्हा लोकांना प्लेयर्स रिक्रूट करते वेळे परमानंट जॉब देते वेळे प्रश्न हाच येत असतो की मराठी मुलं आपली फार कमी पडत असतात तुम्ही बघाल हरियाणा वगैरेची जी मुलं आहेत मंजित छिल्लर आहे राकेश कुमार आहे मोहित छिल्लर ही सगळी मंडळी त्यांची प्रॅक्टिसची सिस्टम आणि खरं बघायला गेलं तर आपण लोकांना डाएटवरती लक्ष देत नाही आपण डाएटवरती फोकस करत नाही तो एक फार मोठा आपला मायनस पॉईंट आहे आपल्याला शिकायला पाहिजे की बॉडीवरती आपल्या बॉडीवरती इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे भिन्न भिन्न स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो फक्त त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो बऱ्याच स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो परंतु एक लक्षात ठेवतो आपल्या बॉडीवरती पण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे म्हणजे छिल्लर आपण बघतो की आपण तो खेळत असतो बेस्ट रायडर वगैरे डिफेंडर वगैरे तुम्ही यू वॉन्ट बिलीव म्हणजे प्रॅक्टिसमध्ये एक पाय असा ठेवतो आणि दुसरा पाय जमिनीवरती असतो आणि स्कॉट मारतो बैठक मारतो मी कितीही प्रयत्न केले बऱ्याच लोकांना जमणारच नाही आहे असं अशक्य वाटणारी प्रॅक्टिस तो करत असतो म्हणून हे मंजित वगैरे हे मोठे प्लेअर याच्यासाठी होत असतात तर आपल्या महाराष्ट्राची ताकद कमी नाही आहे महाराष्ट्राने दाखवून दिले 64 सिनियर नॅशनलमध्ये रिशांग देवडियाची कॅप्टनशिप हे दाखवून दिलं आहे की काय युनिटी काय स्ट्रेंथ काय एकी काय एकता काय फंटास्टिक कवर कॉम्बिनेशन रेडर हे सगळे असे खेळत होते ना आम्हा सगळ्यांचा ऊर भरून आला तिथे जेव्हा आम्ही बघत होतो की 64 सिनियर नॅशनलमध्ये महाराष्ट्राची टीम कशी तिथे परफॉर्म करत होती तर मुलांनो मार्ग भरपूर आहेत अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत आणि प्रो कबड्डीमध्ये तुम्ही रिक्रुटमेंट पोलीसमध्ये जा रिक्रुटमेंटसाठी BPCLमध्ये जा तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्याजवळ सर्टिफिकेट नॅशनलची आहे का तुम्ही ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळलेल्या आहेत का परंतु प्रो कबड्डी हे असं माध्यम आहे जबरदस्त माध्यम आहे की त्या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे लागत नाही त्या ठिकाणी तुम्हाला गेम लागतो आणि गेममध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे पार्सिलिटी होत नाही आहे तिथे फक्त जो दिखेगा वही बिकेगा आणि ज्याचा खेळ दिसेल तोच तिथे चमकेल अशा पद्धतीचे ते लोक करत असतात मग प्रो कबड्डीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल राजू भावसार ही सगळी संजय सुरवंशी वगैरे त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने तिथे एंट्री मिळत असते मुंबई पोर्टर्सची टीम आहे सांगायला वाटते की मुंबई पोर्टर्सची टीम आहे ते सगळे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये आहे ती सगळी मंडळी आणि हे टीम चालवणारे महेंद्र साळवी म्हणा फिरोज पठाण महाराष्ट्र कबड्डी संघाचा जो संघ व्यवस्थापक होता 64 सिनियर नॅशनलमध्ये त्याने सुद्धा महाराष्ट्राच्या टीमला फार म्हणजे हे केलेलं माझ्या मते फिरोज भाई इधर आजा ना फिरोज
फिरोज आजान ही सगळी एक संपूर्ण महाराष्ट्राची आपली मुलं हे लोक कलेक्ट करतात आणि टीम बनवत असतात. फिरोज पठाण हा माझा मित्र आहे. महाराष्ट्र कबड्डी संघाने 64-69 नॅशनल मध्ये जिथे चॅम्पियनशिप मिळवली तिथे संघाचा व्यवस्थापक हा फिरोज पठाण होता, आपल्या सातारा जिल्ह्याचा होता. हा एक फिरोज भाई मेरे ख्याल से फेडरेशन कप में रह गया था, बराबर ना? फेडरेशन कप मध्ये ना सत्कार करते वेळे ना थोडी चूक झालेली माझ्याकडून, और फिरोज भाई याद रखना एक जो फंक्शन होता है ना थोड़ा प्रेशर में हम लोग रहते हैं और मिस्टेक हो जाती है, और जब मिस्टेक होती है वो गोरेगांव में मिस्टेक हुई, लेकिन रेक्टिफाई मैं यहाँ पे कर रहा हूँ. और मैं किसके दम पे करता हूँ मालूम है? हमारे प्रभादी वालों के दम पे करता हूँ. जी माझी चूक झाली याच्यासाठी एक जोरदार टाळे आपण वाजवून टाकूया. बहुत अच्छा लगता है, जाइए. आपकी टीम कल एयर इंडिया के साथ बहुत अच्छी खेली, और मेरे ख्याल से लगता है कि अभी भी नासिक आर्मी को ये छक्के छुड़ाने वाली है, इस बात की मैं गारंटी देता हूँ. सुधीर देश महेंद्र साळवीला सुद्धा सांगायचं आहे. थैंक यू वेरी मच. आणि नासिक आर्मी कोच, आप जल्द से जल्द अपनी टीम मैदान में उपस्थित कर दे. मला सांगायला बरं वाटतं की माझ्या नगर सेविका उपमहापौर मुंबईच्या वेल एज्युकेटेड आणि चांगल्यापैकी जे म्हणजे समाजाचे समरस असतात अशा आमच्या वर्लीकर मॅडम हिमांगी ताई वर्लीकर जी इथे बसलेले आहेत. माझे नगरसेवक आहेत, तुमचे नगरसेवक आहेत. प्लीज हिमांगी वर्लीकरांसाठी सुद्धा टाळ्या वाजूया. मित्रांनो हिमांगी वर्लीकरांबद्दल मी एक सांगतो, मित्रांनो आजही त्यांच्या इथे ऍक्टिव आहे, त्या मुलांना आपल्या शाळेत घेऊन जाण्याचं काम ते एकटे करत असतात. आमच्या इथे डॉक्टर राहुल सौदागर आहेत, तुम्ही बिलीव करणार नाही, त्यांच्या चेंबरमध्ये जाण्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि अशा आमच्या मॅडम आहेत, तुमच्या मॅडम आहेत, त्या डॉक्टर राहुल सौदागर यांच्या इथे लाईनीत उभे राहतात आणि माझ्यासारखा त्यांचा एक चहेता जातो, बोलतो मॅडम तुम्ही या ना पुढे आपण जाऊया ना. मॅडम म्हणतात नाही, जो नियम ऑर्डिनरी पब्लिकला तोच नियम माझ्यासाठी आहे. अशा आमच्या मॅडम आहेत, बँकेमध्ये पण सुद्धा लाईन बिलीमध्ये असतात मॅडम. मॅडम म्हणजे यांच्याकडून आम्हाला फार शिकण्यासारखं आहे. 2-4 पदं वगैरे मिळाली ना आम्ही लोक फार हवेत जात असतो, परंतु हवेत न जाता ही मॅडम एक अलग चीज आहे मला. तो हेमांगी ताई तुम्ही आलात, आम्हाला फार बरं वाटलं. आणि माझी मला फार विश्वास असतो जेव्हा मी बोलतो की इनके लिए तालियां बजाना है तो तालियां बज जाती है. आपके लिए तालियां बज गई, डबल एक बार ताली आपके लिए बज जाएगी मॅडम. थँक्यू. आणि जास्त वेळ घेणार नाही आहे, मोनू गोयतला आपल्या इन ऍक्शन मध्ये बघायचंय. पण एक लक्षात ठेवा, ती आर्मीची टीम असली नेहमी प्रॅक्टिस करत असते, पण ही आपले मर्द मराठ्या शिवरायाचे सच्चे औलाद आहेत. यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजूया, कारण की हा सामना एक यादगार सामना होणार आहे. कोई बात नहीं, आर्मी की टीम फाइट करेगी, लेकिन हमारे पीछे नहीं हटने वाले हैं. मुलांनो एक लक्षात ठेवा, बहुत अच्छी फाइट देनी है, बहुत अच्छी फाइट देनी. आणि एक लक्षात जे प्रभावी मध्ये जे तुम्ही कराल, कारण की या प्रभावी मध्ये जे विकलं जाईल ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकलं जाईल. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक बात आप गाठ मार के रुकिएगा, सुन लीजिएगा. बहुत अच्छे ऑडियंस है, बहुत अच्छे संभल के बैठते हैं, और 10 बजे के बाद हम लोग ये साउंड सिस्टम वगैरह थोड़ा बंद कर देंगे. लॉयड गार्डन के लोग हैं, चरक सोसाइटी के लोग हैं, इनको भी डिस्टर्बेंस नहीं आना चाहिए, और ऐसा हम लोग काम करने वाले हैं. तो मेरे ख्याल से राजन अदट राव आप बुला लीजिए नासिक आर्मी की टीम को. हमारी मुंबई पोर्टर्स की टीम आ गई है, सभी हमारे बच्चे इस टीम में कॉन्ट्रैक्ट में है, लेकिन भविष्य इनका बहुत ही उज्ज्वल है. फिरोज पठान, सुधीर देशमुख, महेंद्र साल पिछले जी
खेळाडूंचा परिचय होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. मी विनंती करणार सन्माननीय आमदार सदा सरवणकर साहेबांना, श्री निशिकांत शिंदे, विश्वस्त रमेश परतजी, उपमहापौर हेमांगी वळीकरजी, संजय सूर्यवंशीजी, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी सुरेंद्र नाईकजी, विश्वास मोरेजी, मनोहर इंदुलकरजी, संजय भगत, शेखर भगतजी, आपण त्यांना घेऊन जायचे. शाखा प्रमुख शेखर भगतजी, अजित कदमजी, आपण सुद्धा त्यांच्या समोर जायचे. सामनाचे मंगेश वरवडकरजी, परिचय करून घेण्यासाठी आपण जायचंय. खेळाडूंचा परिचय सन्माननीय आमदार सदा सरवणकर साहेब, उपमहापौर हेमांगी वळीकरजी, भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदेजी, ज्याची आपण वाट बघत होतो तो मोनोगोर सुद्धा आलेला आहे. आणि मोनोगोर गोयत मोनो भाई कहां पे हो? मोनो यहां पे आ जाओ, प्लीज यहां पे आ जाओ. टॉस तो होते रहेंगे लेकिन मोनो ने हमारे प्रभारी वालों को, थैंक यू सर, थैंक यू प्रभारी वालों को, सच में आपने इज्जत बताई. हम जानते हैं कि आपकी फ्लाइट लेट हो गई थी इसलिए आप यहाँ पे आए. और सबसे पहले मैं यही कहूंगा हमारे ऑडियंस को कि मोनो गोयत एक टॉप रेडर है, टॉप क्लास की ताली बजा दीजिए बस. मित्रों ने मैं एकदा रिक्वेस्ट करना कि साउंड सिस्टम मध्ये मैं थोड़ा कमी हळू हळू बोलना है, जोरात बोलना नहीं, परंतु तुमचा आवाज टाळ्यांचा जरा जास्त होऊन जाऊ द्या ना, फार मजा येईल. मोनो ये सब तालियां तुम्हारे लिए हैं, प्लीज गॉड ब्लेस, गॉड ब्लेस, गॉड ब्लेस. या ठिकाणी चौथा आणि आजच्या दिवसाचा अंतिम सामना, हा चालू आहे चौथा आणि या ठिकाणी चौथा सामना मुंबई पोर्ट ट्रस्ट विरुद्ध नाशिक आर्मी. सर्व्हिसेसचा संघ या ठिकाणी ब्ल्यू जर्सीमध्ये आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचा संघ केशरी जर्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय. या ठिकाणी
सामना अधिकाऱ्यांनी दोन्ही संघाच्या कॅप्टनना या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे. टॉस या ठिकाणी आणि मुंबई पोर्टर्सचे या ठिकाणी आक्रमण आपण पाहू शकता. दोन्ही असे तुल्यबळ संघ या ठिकाणी आणि सामन्याला सुरुवात आणि मधल्या खेळाडूने अतिशय सुंदर अशी पकड या ठिकाणी केलेली आहे नाशिक आर्मीच्या. सुंदर सुरुवात, एक गुणांसह नाशिक आर्मी आघाडी, आपलं खातं उघडलेलं आहे. मुंबई पोर्टर्सचा संघ बघूया काय करतोय. गुण घेताच नाशिक आर्मीचा खेळाडू परत पुन्हा एकदा मुंबई ट्रस्टच्या खेळाडूचं आक्रमण आणि पुन्हा एकदा पकड. बचावामध्ये या ठिकाणी दोन गुण आर्मीच्या खेळाडूने सुंदर असा बचाव आणि त्याला टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी साथ देण्यात येत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी चार नंबर जर्सी असणारा नाशिक आर्मीचा खेळाडू बचावामध्ये या ठिकाणी चांगला आक्रमक पवित्रा या ठिकाणी दाखवताना नाशिक आर्मी. सुंदर अशा दोन पकडी सुरुवातीलाच खेळाच्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी 2-0 गुणफलकाने या ठिकाणी त्यांची आघाडी आपण पाहू शकतो. सुंदर पकड, सुंदर 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 पकड आणि मुंबई पोर्टर्सने या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे. या ठिकाणी मुंबई पोर्टर्स 1 नाशिक आर्मी 2. एक गुण नाशिक आर्मी संघाच्या खात्यात जमा. या ठिकाणी प्रभादेवी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच प्रभादेवी माता आणि शिवसेना अतिशय सुंदर असं आयोजन समाधानजी सर्वनकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीचं या ठिकाणी आयोजन. प्रो कबड्डी लीगला शोभाव असं लाईट कॅमेरा ऍक्शन अशा स्वरूपाचं आयोजन. देखणं आयोजन आणि देखणा खेळ, मराठी मातीतला रांगडा खेळ या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण व्यावसायिक स्वरूपात पाहत असताना खरं तर अभिमान वाटावा असं या ठिकाणचं आयोजन. आणि दादर प्रभादेवी भागामध्ये नेहमीच आपण पाहत आलोय की एकाचढ एक अशी मंडळ, एकाचढ एक वरचढ खेळाडू आणि सरस आयोजनाचं या ठिकाणी आयोजकांच्याकडून आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी ग्रीन कार्ड 6 नंबर खेळाडूला
आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी ग्रीन कार्ड अतिशय शिस्त आणि करड्या देखरेखीखाली या ठिकाणी सामना इंडियन आर्मीची पकड करण्याच्या या ठिकाणी प्रयत्नात एक गुण गमावलेला आहे मुंबई पोर्ट ट्रस्टने. या ठिकाणी गुणफलक झालेला आहे 4 इंडियन आर्मी विरुद्ध 2 मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि या ठिकाणी पकड झालेली आहे पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूंची. कबड्डी हा खेळच मुळात आक्रमण आणि बचाव यांचा उत्कृष्ट असा नमुना असणारा खेळ आहे. सांघिक खेळ आहे, ताकदीचा खेळ आहे आणि कस लागणारा असा खेळ. आणि या खेळाचं या ठिकाणी प्रभादेवी मातेच्या आशीर्वादाने प्रभादेवीचा राजा मित्रमंडळ आणि आमदार सदानंद सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक समाधानजी सरवणकर यांचं देखणं आयोजन चेक 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 गवज गवज शाल पुष्प शाल आणि पुष्प मी या ठिकाणी खेळामध्ये हळूहळू रंगत भरताना दोन्हीकडच्या खेळाडूंचं या ठिकाणी कसरत. या ठिकाणी मुंबई आर्मी नाशिक आर्मी 6 विरुद्ध मुंबई ट्रस्ट शिवछत्रपती पुरस्काराचे मान 2 स्थानिक संघ रामसेवक बालउत्कर्ष मंडळ, व्यावसायिक संघ वेस्टर्न रेल्वे एअर इंडिया आणि भारत महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र राज्याचा ज्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित श्री संजय सूर्यवंशीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्मानीय आमदार साहेबांना विनंती करणार आपल्या शुभा हस्ते त्यांना सन्मानित करावं. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री संजय सूर्यवंशीजी, प्रभादेवी राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक 194 वतीने. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेचे निरीक्षक श्री शशिकांत राहुजी यांचं सुद्धा आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. सन्मानीय आमदार साहेबांना विनंती करणार आपण त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत आणि या ठिकाणी आर्मीचा संघ आघाडीवर नाशिक आर्मी 7 विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट 3 आणि सुंदर प्रेक्षकांचाही या आयोजनाला आपण पाहू शकतो की तुडुंब गर्दीनिशी या ठिकाणी सहकारी आर्मी खर तर आक्रमकते बरोबरच शिस्तीचं प्रतीक असणारा भारतीय सैन्य दल आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारी नाशिक आर्मीची टीम सुंदर खेळ. अंगावरती शहार आणणारा हा खेळ आणि याचबरोबर
गुणफलक नाशिक आर्मी 8 विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट 3 एका गुणांचा आघाडी या ठिकाणी एक गुण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खात्यामध्ये जमा. ओ सुंदर पकड या ठिकाणी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूची. खरं तर असं म्हटलं जातं की कबड्डीतल्या खेळाडूला पाटीला सुद्धा डोळे असतात आणि या ठिकाणी आपण बघू शकता थोडंसं दुर्लक्ष झालं आणि बरोबर या संधीचं या ठिकाणी सोनं गेलेलं आहे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संघाने. सर्व्हिसेसच्या खेळाडूंना या ठिकाणी टाईमआउट घेतलेला आहे आणि त्यांचे प्रशिक्षक त्यांना या ठिकाणी टिप्स देताना या सामन्याचं आपण लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रभादेवीमध्ये भव्य अशा स्वरूपात आमदारच्या शक 2018 या ठिकाणी सादरीकरण भव्य कबड्डी स्पर्धा विशेष व्यावसायिक पुरुष गट एकूण 12 संघांमध्ये होणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं प्रभादेवीमध्ये समाधानजी सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन. या आयोजनाचं विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय असेल, नाश्त्याची सोय असेल, त्यानंतर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये विजेत्यांना या ठिकाणी सायकल भेट देण्यात येत आहे. उद्याचं सत्र ठीक 6 सुरू होईल याची संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. उद्या या ठिकाणी अतिशय आर्मीच्या खेळाडूचं आक्रमण परंतु फसलेला आहे डाव या ठिकाणी पाय घसरल्यामुळे उंच टांग मारण्याच्या प्रयत्नामध्ये घसरलेला आहेत. भारत पेट्रोलियम विरुद्ध या ठिकाणी पुणे आर्मी 9 विरुद्ध पोर्ट ट्रस्ट मुंबई 8 दोन्ही तुल्यबळ संघ आणि सावधानतापूर्वक या ठिकाणी पोर्ट ट्रस्ट 8 गुण ज्येष्ठ शिवसैनिक श्री सुरेंद्र नाईक यांचा सत्कार करतील आमचे उपशाखा प्रमुख सुनील परब, मालवण सहसंपर्क प्रमुख सुनील परब, सुरेंद्र नाईक यांचा सत्कार करतील. सुरेंद्र नाईकची धन्यवाद. नाईक साहेब आमचे ज्येष्ठ शिवसैनिक हितचिंतक सुभाजी सारंग यांचे हार्दिक स्वागत.
खरतर काल झालेला एक उत्कृष्ट सामना आणि त्याची आठवण येण्याचं एवढंच कारण कालचा आजचा हा संघ मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाचं आक्रमण आणि बलाढ्य संघ या व्यावसायिक पुरुष गट 12 संघांमधला खरंतर एअर इंडियाचा संघ, परंतु त्यांचं विमान या ठिकाणी जमिनीवर आणण्याचं काम मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या संघानं काल केलेलं होतं. आक्रमक आणि बचावाचं सुंदर या ठिकाणी सादरीकरण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूंनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि आज मात्र नाशिक आर्मीचा संघ या ठिकाणी सुंदर असं बचावात्मक खेळाचं सादरीकरण करताना पुन्हा एकदा पकड मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूंची आणि लोन या ठिकाणी पोर्ट ट्रस्टवरती 16 नाशिक आर्मी विरुद्ध 9 पोर्ट ट्रस्ट. सुंदर खेळाचं सादरीकरण या ठिकाणी इंडियन आर्मीचं आपल्या नावाला साजेस सादरीकरण. एक खेळाडू या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी नाशिक आर्मीचा चढाईपट्टू आणि पुन्हा आक्रमक अवस्थेत या ठिकाणी. हॅलो, मी विनंती करतो शाखा क्रमांक 191 शाखा समन्वयक श्री चंद्रकांत झगडे यांनी व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. श्री चंद्रकांत झगडे व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या ठिकाणी पकड झालेली नाशिक आर्मीच्या खेळाडूची आणि एक गुणाचा या ठिकाणी मुंबई पोर्ट ट्रस्टला फायदा. मुंबई पोर्ट ट्रस्टची या ठिकाणी चढाई नाशिक आर्मीचे 17 गुण, मुंबई पोर्ट ट्रस्ट 10 गुण, 7 गुणांनी आघाडीवरती नाशिक आर्मी. पाहूया काय होत आहे सामन्यामध्ये. रंगतदार अशा स्वरूपाचा हा सामना सामन्याला सुरुवात झालेली आहे. पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे आणि पाठ दाखवलेल्याचा फायदा करून घेत नाशिक आर्मीच्या खेळाडूला या ठिकाणी पकड करण्यात यशस्वी मुंबई पोर्ट ट्रस्ट. या ठिकाणी एक गुणाचा इजाफा झालेला आहे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंकांमध्ये. सुंदर सुंदर पाहूया सुंदर देखणा प्रयत्न, परंतु अँकर फोल्ड या ठिकाणी पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूचं सुंदर खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून आणि प्रेक्षकांची त्यांना उत्कृष्ट अशी टाळ्यांची साथ. खरं तर खेळाडू कोणताही असो, खेळ ही सांघिक भावना, राष्ट्रीयत्व जपणारी भावना आणि त्यासोबतच सर्वांचं मन जिंकणारी अशी खेळाची ओळख खरं तर सांगितली जाते. आणि एक खेळाडूला या ठिकाणी मारण्यात यशस्वी, एक खेळाडू बाद या ठिकाणी मध्यांतर आणि मध्यांतराला या ठिकाणी 19-11 असं आघाडीवर असणारे इंडियन आर्मीचा संघ 19 पोर्ट ट्रस्टचा संघ 11. क्रीडा रसिको, तुमच्या सहकाराबद्दल आभार व्यक्त करतायत सन्माननीय आमदार सदा सरवणकर साहेब, नगरसेवक श्री समाधान सरवणकरजी. आपण कोणीही जाऊ नये सायकल घेतल्याशिवाय, जो भाग्यवान विजेता ठरणार. आज सुद्धा सुंदर अशी सायकल या ठिकाणी आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, उद्या ठीक 6 सामन्याला प्रारंभ होईल. उद्याच्या दिवसातील याचे सर्व संघ व्यवस्थापक प्रतिनिधी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायचे, आपल्या कुपन्स आपण सांभाळून ठेवायचे.
मध्यंतराला सामना थांबलेला आहे. नाशिक आर्मी 11 विरुद्ध पोर्ट ट्रस्ट 9. माफ करा क्रीडा रसिको, लक्की ड्रॉ चालू सामना संपता क्षणी. नाशिक आर्मी 19 विरुद्ध पोर्ट ट्रस्ट 11. आपण सांभाळून ठेवायचे अशा प्रकारे 8 गुणांची जवळजवळ आघाडी नाशिक आर्मी कडे. पाहूया आपण ही आघाडी कायम राहते की पोर्ट ट्रस्ट काल जसं एअर इंडियाचं विमान त्यांनी जमिनीवर आणलं आज त्याच प्रकारे आर्मीच्या संघाला रोखण्यात यशस्वी होते का पोर्ट ट्रस्टचा संघ. उत्तरार्धाच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आर्मीचं आक्रमण या ठिकाणी. खर तर पोर्ट्रेटचे 5 खेळाडू आतमध्ये आहेत. मी विनोद कदम या ठिकाणी कॉमेंटेटर समालोचन करत असताना नेहमी एक आनंद असतो की खेळाला बारकाईने जवळून या ठिकाणी पाहता येतं. या ठिकाणी आक्रमण अवस्थेत असणारा 7 नंबर जर्सी असणारा पोर्ट ट्रस्टचा खेळाडू विना गुण पाठीमागे गेलेला आहे आणि मुंबईचा 9 जर्सी आर्मीचा 9 जर्सी असणारा खेळाडू आक्रमण या ठिकाणी. खोलवर या ठिकाणी चढाई करत असताना आणि त्याची पकड अँकर होल्ड या ठिकाणी मुंबई. या ठिकाणी गुणफलक 20-12. आर्मी 20 मुंबई बंदर पोर्ट ट्रस्ट 12. या ठिकाणी बघूया सुंदर अशी पकड अँकर होल्ड नाशिकच्या प्लेअरने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला सहकाऱ्यांची साथ. सांघिक खेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाला. या ठिकाणी एक खेळाडू बाद करण्यात यश आर्मीच्या खेळाडूला. याबरोबरच धावफलक नाशिक आर्मी 20 पोर्ट ट्रस्ट 12. खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ आता पूर्ण भारतभर पसरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हा भारताचा राष्ट्रीय खेळ होण्याच्या दिशेने कूच करताना प्रो कबड्डी लीग नंतर तर हा खेळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळालेला हा खेळ खूप प्रसिद्ध होत असलेला हा खेळ हळूहळू सर्व राज्य या ठिकाणी इन्वॉल्व होत आहेत आणि या व्यावसायिक कबड्डीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो देशभरातील खेळाडू या ठिकाणी देशभरातील खेळाडू या ठिकाणी
एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा अनुभव इथल्या विभागातल्या खेळाडूंना निश्चित होत असेल. स्टेडियम आपण पाहू शकतो, खचाखच भरलेलं आहे स्टेडियम. आणि पुन्हा एकदा पोर्ट्रस्टच्या खेळाडूचं या ठिकाणी पकड झालेले लोन अशा प्रकारे पोर्ट्रस्टवरती. आणि गुणतालिकेत मुंबई आर्मीची खूप मोठी आघाडी 28-13, जवळजवळ दुप्पटपेक्षाही जास्त आघाडी नाशिकच्या खेळाडूंनी घेतलेली आहे. आणि विजयाच्या दिशेने कूच, आणि नावातच ज्यांच्या दम आहे असा नाशिक आर्मीचा संघ विजयाच्या दिशेने. मुळातच आर्मी शिस्त आणि आक्रमकतेचं या ठिकाणी प्रतीक, आणि तेच प्रतीक या ठिकाणी खेळामध्येही दाखवताना नाशिक आर्मीचा संघ. अँकर होल्ड पायामध्ये, आणि दोन नंबर जर्सी असणारा पोर्ट ट्रस्टचा संघ या ठिकाणी बाद झालेला आहे. पंचांच अतिशय कटाक्ष, शिस्तीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि पंचांच्या देखरेखीखाली हा संघ भावना, सांघिक भावना जोपासणारा खेळ या ठिकाणी आपण पाहू शकतो. फेसबुकच्या माध्यमातून हा आपल्या राष्ट्रीय खेळांना चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. गुणफलक 29 नाशिक आर्मी, 15 मुंबई पोर्ट ट्रस्ट. आज थोडासा कमकुवत वाटला पोर्ट ट्रस्टचा संघ नाशिक आर्मी समोर. काल बलाढ्य एरियाच्या खेळाडूंना त्यांनी आक्रमकतेने नमवण्यात यश त्यांना मिळालेलं होतं, परंतु आजचा सामना बघितला तर एकतर्फी होताना या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी प्रेक्षक तल्लीन होऊन सामन्याची मजा घेताना ये आर्मीची ताकद आपण आज आताच्या चढाईमध्ये अनुभवलेली आहे. अतिशय पकड करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला पूर्णपणे आपल्या बाहुबलींमध्ये घेत सीमारेषा क्रॉस करण्यात यश, आणि तितकी सुंदर पकड, चपळाई, सुंदर सुंदर खेळाचं या ठिकाणी आयोजन. आणि प्रभादेवीमध्ये प्रभादेवीकरांच्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून होत आहे.
आक्रमण प्रत्याक्रमण या ठिकाणी आणि अँकर होल्ड परत एकदा पोर्ट ट्रस्ट खेळाडूंना अजून खऱ्या अर्थानं सूर या ठिकाणी सापडलेला नाही. आर्मीचे खेळाडू सुंदर अशी या ठिकाणी पकड करत आहेत त्यांची आणि गुणांवरती गुण संपादन करत आहेत. 33 नाशिक आर्मी विरुद्ध 16 पोर्ट ट्रस्ट. या ठिकाणी खूप मोठी आघाडी आर्मीच्या टीमने घेतलेली आहे आणि या ठिकाणी फॉल ऑन आर्मीच्या प्लेयरचा आक्रमक पवित्रा या ठिकाणी
पोर्ट्रेसच्या खेळाडूंनी घेतलेलं आहे आणि पकडमध्ये चपळ असणारा 6 नंबर जर्सीचा आपला आर्मीचा खेळाडू होल्ड या ठिकाणी एक गुणांच्या आघाडीसह या ठिकाणी नाशिक आर्मी 35 या ठिकाणी सुंदर आर्मीची आक्रमकता तुम्ही पाहू शकता. उंचपुरा हा खेळाडू सुंदर परत एकदा त्याने प्रयत्न केलेला आहे कोपरा मारण्याचा. उद्याचं सत्र ठीक 6 वाजता सुरू होईल याची संबंधित संघानी क्रीडा रसिक 15 नंबर जर्सी असणारा हा खेळाडू लकी ड्रॉ सामना क्षमता क्षणीच होईल आणि या सामन्यातील खेळाडू सुद्धा सर्वोत्कृष्ट ठरला जाईल त्याला सुद्धा भेटवस्तू देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. होल्ड 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 या ठिकाणी सुंदर प्रयत्न केलेला होता परंतु त्या प्रयत्नांना या ठिकाणी अपयश आणि बेशिस्त वर्तनाबद्दल या ठिकाणी पंचांकडून कार्ड दाखवण्यात आलेलं आहे पोर्ट्रेसच्या 12 नंबर खेळाडूला. या ठिकाणी पकड आर्मीच्या खेळाडूची 1 गुण पोर्ट्रेसच्या संघाला 23 गुण संख्या झालेली आहे पोर्ट्रेसच्या खेळाडूंची संघाची आणि 37 गुणांसह आघाडीवरती नाशिक आर्मीचा संघ. या ठिकाणी टी टाइम सुंदर या ठिकाणी बचावासाठी प्रसिद्ध असणार संघ नाशिक आर्मी सुंदर या ठिकाणी पकड केलेले पोर्ट्रेसच्या खेळाडूची. पोर्ट्रेसचा संघ थोडा आक्रमक स्वरूप या ठिकाणी धारण करताना परंतु आता गुणतालिकेत उत्तरार्धात खूप मोठी तफावत 24-39 आणि ती भरून काढणं अशक्य. या ठिकाणी त्यांचा प्रयत्न तर आहे बघूया. या ठिकाणी नाशिक आर्मीचा जो 3 नंबर जर्सी असणारा खेळाडू 1 नंबर पकड करत आहे
या ठिकाणी सूर मारून त्यांनी सुंदर अशी पकड या ठिकाणी केलेली आहे. उद्या संध्याकाळी सामने ठीक 6 वाजता खेळवले जातील. पहिला सामना देना बँक वर्सेस महिंद्रा अँड महिंद्रा असा होईल. सामनाधिकारी प्रेक्षकांनी नोंद घ्यायचे, उद्या सामने ठीक 6 वाजता सुरू केले जातील. एक्केचाळीस 24 अशा फरकाने नाशिक आर्मी आघाडी.